जय भवानी जय शिवराय। छत्रपती शिवरायांनी रायरेश्वर किल्ल्यावरती स्वराज्याची शपथ घेतली 6 महिन्यासह आणि त्याच वर्षी 1646 साली छत्रपती शिवरायांनी पहिला गडकोट घेतला, त्याचं नाव होतं तोरणा आणि स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्याच गडावरती छत्रपती शिवरायांना खूप असं धन सापडलं आणि तेच 5000 होऊन छत्रपती शिवरायांनी तोरणागडाची डागडुजी केली। असा प्रचंड असा गड होता, त्याचं नाव प्रचंडगड देखील ठेवलं म्हणतात असं देखील आहे, परंतु तोरणा हे गड मात्र कायमच चिरस्मरणात राहिलं कारण स्वराज्याचे छत्रपती शिवरायांनी घेतलेला हा पहिला किल्ला आणि त्या किल्ल्यावरती एक मेघाई देवीचं मंदिर, झुंझारमाची, बुधलामाची अशा असंख्य मांच्या त्यावेळेस होत्या। IS 1314 या काळामध्ये शिवपंतांनी हा किल्ला मात्र बांधलेला होता। अवघ्या पुण्यापासून 60 किलोमीटरवरती अंतरावरती हे असणार हा किल्ला। ह्या किल्ल्यावरून राजगड, सिंहगड, लेंगाणा असे असंख्य किल्ले मात्र ह्या झुंझारमाचीवरून मात्र दिसतात कारण अतिशय उंच सुळक्यावरती असणारा प्रचंड असा हा किल्ला। ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर अतिशय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजांना मागल्यानंतर खऱ्या अर्थाने औरंगजेबाने हा किल्ला एकमेव किल्ला कटक किल्ला मात्र लढाई करून जिंकून घेतला, नाही तर असंख्य किल्ले मात्र त्यांनी असे फितुरी करून किल्ले घेतले। जय भवानी जय शिवराय।